राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. शरद पवार यांनी विधान केलं आहे की मणिपूर सारखीच महाराष्ट्रामध्ये परिस्थिती होऊ शकते. या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. शरद पवार साहेब यांनी जे वक्तव्य केलं त्याकडे कसं बघता? नाही, मला वाटतं की त्यांचं वक्तव्य सूचक आहे. कारण का जे काही विशालगडावर घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. त्याच्यानंतर ते गजापूरमध्ये घडलं ते अत्यंत धोकादायक होतं. महाराष्ट्र जेव्हा आपण शिवाजीराजेंचा म्हणतो, शिवरायांच्या संस्कृतीने बहरलेला महाराष्ट्र म्हणतो, तेव्हाही आमची संस्कार आणि संस्कृती नाही. विशालगडावरच्या जनतेने 5 तारखेला जिल्हाधिकाऱ्याला भेटून सांगितलं होतं की इथे काहीतरी घडू शकतं. जिल्हाधिकाऱ्यांनी कुठली कारवाई केली नाही. 12 तारखेला पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की इथे काहीतरी घडू शकतं, काही घडलं नाही. विशालगडावरती अतिक्रमण काढा म्हणून कारवाई केली गेली, पण जिल्हाधिकारी हे विसरले की त्याच्यावरती स्टे ऑर्डर आहे हायकोर्टाची, हे कसं काय घडू शकतं? विशालगडावरनं खाली उतरता उतरता गजापूर नावाचं गाव आहे, तिथे इज्जती लुटल्या गेल्या. इज्जती म्हणजे बायकांना मारण्यात आलं, पोरांना मारण्यात आलं, झोनांना लुटलं गेलं, सगळं लुटालूट करून ते निघून गेले. ह्यांना दरोडेखोरून नाही तर काय आहेत, हे कोण आहेत? एवढी अतिरेकी भूमिका हे घेऊ कशी शकतात? ही माणसं आहेत का भैवान आहेत? शिवाजी महाराजांनी सांगितलेले कुठलंही प्रार्थनास्थळ आपल्या जवळून युद्धाला निघू, युद्ध करू, प्रार्थनास्थळांना हात लावायचा नाही, तिथल्या पुस्तकांना हात लावायचा नाही, यांनी सगळं केलं. हे कसले शिवभक्त? हे तो चोर, दरोडेखोर. ही जी घटना घडली यामध्ये कायदा सुव्यवस्था किंवा राज्याची गुप्तचर यंत्रणा हिचंही अपयश आहे? काही अपयश वगैरे नाही. राज्याच्या गुप्तचरांना, राज्याच्या ह्यांना, सगळ्यांना हे माहिती होतं. दिनांक 20 जूनला रायगडावर जी भाषणं झाली ती भाषणं ऐका, आणि त्याच्यानंतर जे विशाळगडावर झालं आहे त्याचा फक्त संबंध जोडा, तुम्हाला कळेल की हे सगळं राज्य सरकारनेच घडवून आणलं. छत्रपती संभाजीराजे यावरचं नेतृत्व करत होते. मला आता संभाजी छत्रपती म्हणणं हे मला तरी पटत नाही. का? बरोबर, त्यांच्यावरती तुमचा? माझा त्यांच्यावर राग नाही. मी काय त्यांच्या रक्तातला नाही, नात्यातला नाही, असं नाही, तसं नाही, कसं कुठेच नाही. एक तर पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती हे कधीच खालसा करण्यात आलेलं आहे, पण शाहू महाराजांचं रक्त ज्यांच्या अंगात आहे, राजर्षी शाहू महाराजांचं, त्यांच्याकडनं अशी भूमिका अपेक्षित नाही आहे. छत्रपती खालसा झालेलं आहे म्हणजे नक्की काय? म्हणजे आपलं संविधान आलं तेव्हा गेलं ना सगळं. लोकांचं अजूनही त्या गादीला, त्या विचाराला, प्रत्येक गादीला आपलं प्रेम असतं, प्रत्येक गादीवरती आपला निष्ठा असते, पण जर गादीने त्या गादीच्या वारशाप्रमाणे वागलं नाही तर मग त्या गादीची लाज तेच घालवतात ना. एक महत्वाचा प्रश्न, त्यांचेच वडील जे खासदार आहेत ते गावात गेले, लोकांच्या अक्षरशः पाया धरून माफी मागितली, ह्याला म्हणतात महाराज, ह्याला म्हणतात छत्रपती, की माझ्या प्रजेला त्रास झालेला आहे, जा धर्म पंत प्रंत सोडून द्या, पण माझ्या जातीला त्रास झाला आहे, माझ्या माणुसकीला, माणूस जातीला त्रास झाला आहे, मी त्यांची क्षमा मागितलीच पाहिजे. ते छत्रपती शाहूंचं रक्त. धार्मिक तेढीबद्दल झालं, पण सामाजिक मध्ये जातीय द्वेष देखील महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे. मणिपूर बोलतायत की तुम्ही? मनोज जरांगेंच्या बाबतीमध्ये, मनोज जरांगे वगैरे सोडून घ्या, एकीकडनं ओबीसीला चढवायचं, दुसरीकडनं मराठ्यांना चढवायचं, आणि दोघांना आपापसात भांडत ठेवायचं. राज्याच्या महत्वाच्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीबद्दल मनोज जरांगे एकेरी भाषा वापरतात, राष्ट्रवादीचं त्याच्यावरती काय भूमिका आहे? नाही, मी तर कधी ऐकलेलं नाही एकेरी भाषा, म्हणजे मला काय त्याच्यातली माहिती नाही. म्हणजे तुम्ही धार्मिक तेढीबद्दल बोलतात, पण जाती भेद? जाती तेढ तर पहिलं मी विधानसभेत बोललो आहे की जे गावं 12 बलुतेदार आयुष्यभर एकत्र राहिले त्यांना एकमेकांविरुद्ध उभं करण्याचं काम हे सरकार करत आहे. त्याचा फायदा तुम्हाला लोकसभेला झाला, मराठा आरक्षणाच्या? त्याचा कुठलाही फायदा कोणाला होत नाही. त्याचं नुकसान होईल तो होईल ते महाराष्ट्रालाच होईल. महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम हे सरकार करत आहे. एकीकडनं मराठ्यांना चढवत आहे, दुसरीकडनं ओबीसींना चढवत आहे. आता शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं जे बजेट आहे ते कापण्यात आलेलं आहे. का कापलं हे बजेट? पण जातीय तिढीबद्दल जे आहे प्रकर्षाने राष्ट्रवादी बोलताना पाहायला मिळत नाही, कारण मराठवाड्यामध्ये तुम्हाला मराठवाडा नाही, महाराष्ट्राचा प्रश्न आहे. मी काय मराठवाड्यात निवडून येत नाही ना, ह्या निवडणुकीची गणितं लावू नका हो. मी हे विधानसभेत 8 महिन्यापूर्वी बोललो आहे, 8 महिन्यापूर्वी ऑन रेकॉर्ड आहे
की तुम्ही जेव्हा जाती जातीला समोर उभं कराल तेव्हा महाराष्ट्र जाळून टाकाल. सर्वपक्षीय राजकीय पक्षांना हेच म्हणणं आहे तुमचं? कुठलं? सर्वपक्षीय राजकीय पक्षांचे विधानसभेत बोललंय, महाराष्ट्राला उद्देशून बोललंय. राजकीय पक्ष फार मर्यादित आहेत. तर हे होते आमदार जितेंद्र आव्हाड, त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक जो असंतोष वाढलेला आहे त्याच्यावरती भाष्य केलंय. कॅमेरामन अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.